नमस्कार, आपण पाहणं सुरू केलं आहे महाराष्ट्र आयएस अकॅडमीचे चॅनल। या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। अमेंडमेंट प्रोसेसच्या संदर्भातला हा अंतिम भाग आहे, म्हणजेच पार्ट थ्री आज आपण बघणार आहोत। पार्ट वन आणि पार्ट टू जर का समजले असणार तर पार्ट थ्री सुद्धा समजणारच। तर चला बघूया। संसदेच्या साध्या बहुमत आणि घटना दुरुस्त्या। सर्वात प्रथम साधं बहुमत म्हणजे काय? साधं बहुमत म्हणजे असं बहुमत की उपलब्ध जेवढे सदस्य आहे त्या दिवशी ज्या गृहातनी बिल पास करायचा आहे त्या गृहातनी त्या सदस्यांपैकी उपलब्ध सदस्यांपैकी 50% जास्त सदस्य एवढे जर का त्या बिलाच्या बाजूने असतील तर त्याला म्हणतो आपण साधं बहुमत। म्हणजे जर का उदाहरण म्हणून जर का लक्षात घ्यायचं, एखाद्या गृहाची सदस्य संख्या समजा की 300 आहे, त्या गृहाची सदस्य संख्या, पण सदस्य 1000 सदस्य आहेत फक्त 200, मग 200 पैकी साधं बहुमत लागणार म्हणजे किती? तर 200 पैकी 101 जर का त्या बिलाच्या बाजूला असतील, 200 पैकी 101, तर समजायचं की साधं बहुमत त्या बिलाला मिळालं। अशा प्रकारे साधं बहुमत म्हणजे काय हे तुम्हाला एका उदाहरणावरून लक्षात येतं जर का लक्षात घेतलं तर। मग ज्या वेळेस 368 नुसार घटना दुरुस्त करायच्या असतात तर त्यामध्ये दोन पद्धती सांगितल्या आपण, बघितल्या त्या दोन्ही पद्धती। मग इथं 368 बाहेरच्या घटना दुरुस्तीने ज्या वेळेस करायचं त्यावेळेस साधं बहुमत, आणि 368 नुसार ज्या वेळेस करायचं त्यावेळेस संसदेचं विशेष बहुमत। कारण की साध्या बहुमताचा उल्लेख आपण तिथं केलेला नाही, आपण इथं फक्त 368 बाहेर आता आलेला आहोत पार्ट थ्री मध्ये, ते तुम्हाला लक्षात यावं म्हणूनच आपण असे भाग सुद्धा केलेले आहे, त्यामागचं रिझनच ते आहे। मग आता साध्या बहुमतानं म्हणत आहे म्हणूनच 368 बाहेर आहे। साधं बहुमत म्हणजे काय हे तुम्हाला कळलेलं आहे, त्या उदाहरणावरून तुम्हाला ते लक्षात येतं। मग आता अशा काही घटना दुरुस्त्या आहेत की त्या साध्या बहुमताने होतात। मग साध्या बहुमताने आणि विशेष बहुमताने म्हणजेच 368 नुसार घटना दुरुस्त्या यामध्ये काय फरक आहे? सर्वात प्रथम ज्यावेळेस तुम्ही संसदेच्या साध्या बहुमताने घटना दुरुस्त्या करतात त्यावेळेस संयुक्त बैठक होते का? तर हो, इथं संयुक्त बैठक होते। राष्ट्रपतीला व्हेटो पॉवर वापरता येतो का? तर हो, संसदेच्या साध्या बहुमताने जर का घटना दुरुस्त करायच्या असल्या तर राष्ट्रपतीला व्हेटो पॉवर सुद्धा वापरता येतो। ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पण ह्याच गोष्टी आपण 368 मध्ये ज्यावेळेस बघितल्या त्यावेळेस विरुद्ध चालतात तिथं। तर ह्या छोट्या छोट्या कन्सेप्ट इथं लक्षात घ्याव्या लागतील। मग आता अशा कोणत्या घटना दुरुस्त्या आहेत की ते साध्या बहुमताने होणार? संसद सदस्याचं वेतन यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर, संसदेतील काही नियम असतात यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर, संसदेचे काही विशेष अधिकार असतात म्हणजे संसद सदस्याला विशेष अधिकार असतात त्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर, गणपूर्ती, गणपूर्ती म्हणजे काय सर्वात महत्वाचा विषय, नाही तर गणपूर्ती म्हणजे समजणार नाही आपल्याला। गणपूर्ती म्हणजे कोणत्याही गृहाची बैठक भरवायची आहे म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभेची, तर किमान सदस्य संख्या लागते, म्हणजे जोपर्यंत 10% सदस्य हजर असणार नाही तोपर्यंत त्या गृहाचे अध्यक्ष बैठक भरवणार नाही, याला म्हणतात गणपूर्ती। या संदर्भातली कोणतीही गोष्ट जरी कमी जास्त करायची असेल तर त्याला संसदेच्या साध्या बहुमतानंच करता येते। मग इंग्रजीचा वापर म्हणा संसदेमध्ये, हा किती वेळ करायचा, करायचा का नाही, यामध्ये काही जर का घटनेत दुरुस्ती करायची दिली तर हे सुद्धा साध्या बहुमतानेच केल्या जाते। नंतरचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात वाढ करायची असली साध्या बहुमतानंच, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्यांच्या वेतनामध्ये वाढ करायची असली साध्या बहुमताने, आणि न्यायाधीशांच्या संख्येमध्ये वाढ करायची असली ही सुद्धा साध्या बहुमतानेच होणार। बघा, ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचा मुद्दा आला तर त्यावेळेस आपण 368 नुसार ज्यावेळेस घटना दुरुस्तीचे दोन प्रकार बघितले तर त्यामध्ये जो दुसरा प्रकार बघितला होता होता आपण 368 मध्ये, तर त्याच्यातली सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचा संदर्भ आपण तिथं घेतला। त्यावेळेसच तुम्हाला आपण तिथे सांगितलं की काही दुरुस्त्या अशा असणार सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भातल्या की त्या साध्या बहुमताने सुद्धा केल्या जाणार, तर ते ह्या तरतुदी आहेत की सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भात ह्या काही कमी महत्वाच्या गोष्टी आहेत तुलनेनं, म्हणून ह्या साध्या बहुमतानं केल्या जातात, म्हणजे खूप हाय लेवलची पद्धत इथं वापरल्या जात नाही। अधिकार क्षेत्र वाढवत आहे आपण, कमी करत नाही या सर्वोच्च न्यायालयाचं। इथं तुम्हाला जर का म्हटलं कमी किंवा जास्त करणे असा जर का शब्द वापरला तर ते चुकीचं विधान होणार, कारण की संसद सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र वाढवू शकते परंतु कमी करू शकत नाही। इथं स्पष्ट लक्षात घ्यायचं, वेतनात करू शकतात, न्यायाधीशांच्या संख्येमध्ये सुद्धा कमी जास्त होऊ शकते परंतु अधिकार क्षेत्रात कमी जास्त
कदापि होणार नाही. ह्या जेवढ्या तरतुदी तुम्हाला स्क्रीनवर सर्वोच्च न्यायालया संदर्भात दिसत आहेत ह्या साध्या बहुमतानं केल्या जातात. घटनेत जर का दुरुस्ती करायची असेल तर, कारण की याच्या संदर्भात घटनेमध्ये योग्य प्रकारे घटनेत माहिती दिलेली आहे, ती जर का चेंज करायची असेल तर. हे बघत आहो, नंतरचा मुद्दा आपला परिशिष्ट, दुसरं परिशिष्ट, परिशिष्ट पाचवं आणि सहावं, यामध्ये जर का चेंज करायचा असेल काहीही तर ते सुद्धा साध्या बहुमतानेच करता येतो. मग बघा, ज्यावेळेस सातवं परिशिष्ट आपण बघितलं त्यावेळेस दुसरीच पद्धत वापरली आपण, 368 मधली. परंतु हे जे परिशिष्ट तुम्हाला आता सध्या स्क्रीनवर येत आहे हे परिशिष्ट, जर या परिशिष्टामध्ये जर काही चेंजेस करायचे असले तर हे साध्या बहुमताने संसदेच्या, याला विशेष बहुमत वापरण्याची अजिबात गरज नाही. परिशिष्ट दोन काय आहे, तर परिशिष्ट दोन मध्ये मानधन आणि भत्त्याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. परिशिष्ट पाच भारतातल्या आदिवासी जमातीविषयी माहिती आहे. परिशिष्ट सहावं जे आहे ते भारतातल्या उत्तर पूर्व भागातली जे आदिवासी जमाती आहे, आसाम, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा या चार राज्यातले आदिवासी आहे, यांच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. यामध्ये कोणतीही दुरुस्ती असू देत हे साध्या बहुमतानंच केला जाणार. नागरिकत्वासंबंधी एखादा जर का मुद्दा असेल, म्हणजेच नागरिकत्व बिल आहे समजा, त्यामध्ये काहीतरी चेंजेस करायचं आहे तर ते सुद्धा साध्या बहुमतानेच होणार. केंद्रशासित प्रदेश माहीत आहे आपल्याला किती आहे आणि कोणते कोणते आहेत, तर यामध्ये सुद्धा चेंजेस करायचा असला यांच्या अधिकारामध्ये सुद्धा, ते सुद्धा साध्या बहुमतानेच. मतदारसंघाची पुनर्रचना असू देत किंवा विधान परिषद निर्माण करणे किंवा नष्ट करणे असू द्यात, यापैकी काहीही करायचं असेल तर ते साध्या बहुमतानेच केलं जाणार. इथं आपल्याला लक्षात घेण्याची बाब, तुम्हाला सरळ विचारतात विशेष बहुमताने खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्त केल्या जातात, साध्या बहुमताने खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्त केल्या जातात. ह्या खूप साऱ्या घटना दुरुस्त आहेत, पण इथं महत्वाचे महत्वाचे जे पॉईंट्स आहेत त्यामधले ते आपण इथं बघत आहोत. कारण ह्या पॉईंट्स जर का इतके जरी आपल्याला माहीत असतील तर आपण तो प्रश्न योग्यरित्या टॅकल करू शकतो, अथवा तो क्वेश्चन आपला, त्याचे मार्क्स आपल्याला मिळणार नाही, तो आपल्या हातनं निघून जाईल. इथं बघा, एक महत्वाचा मुद्दा असा की सर्वोच्च न्यायालयाच्या मते संसद 368 वापर करून घटनेच्या मूलभूत संरचनेत चेंज करू शकत नाही. मूलभूत संरचना म्हणजे काय हे आपण डिटेलमध्ये समोरच्या टॉपिकमध्ये बघणारच आहोत. चला बघूया आयोगाने आतापर्यंत विचारलेले काही या घटकावरचे प्रश्न. आयोगाने आतापर्यंत 2012-13 पासून ते 18-19 पर्यंत 19 क्वेश्चन यावर विचारलेले आहे. त्यापैकी काही क्वेश्चन आपण इथं बघणार आहोत. पहिला क्वेश्चन स्क्रीनवर आहे आपल्या, भारतीय राज्यघटनेतील काही कलमे बदलण्यासाठी किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेची गरज असते. राज्य विधिमंडळांना मान्यता देण्यासाठी किती कालावधीची मुदत दिली जाते. सरळ विचारत आहे, राज्य जे विधिमंडळ आहे म्हणजेच विधानसभा आहे, याला किती कालावधीचे बंधन आहे. जर का एखादं घटना दुरुस्ती बिल असं आहे की त्यामध्ये राज्याची संमती घेणं जरुरीचं आहे, त्यावेळेस 3 महिन्याचे आहे का, नाही, 6 महिने, नाही, कालावधीचं बंधन नाही. हा 3 नंबरचा ऑप्शन योग्य आहे. 1 वर्ष हे सुद्धा चुकलेलं आहे 4 नंबरचं. मग इथं ऑप्शन 3 राईट आहे. आता हा क्वेश्चन मेन्स आहे, 2016 आहे. मग तुम्हाला यावरून तुम्हाला अंदाज येणार की कशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. सेकंड क्वेश्चन बघा, खालीलपैकी कुठल्या बाबी संदर्भात घटना दुरुस्ती करावायची असल्यास निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या विधिमंडळाची मान्यता आवश्यक असते. हा सेकंड क्वेश्चन. तुम्हाला विधिमंडळाची मान्यता असण्यासाठी असे कोणते कोणते बिल आहेत की ज्याला विधिमंडळाची मान्यता लागते. असं पहिली गोष्ट, तर तुम्हाला क्वेश्चन समजणं जरुरीच आहे. क्वेश्चन जर का समजला तरच आपण त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. अदरवाईज आणखीन ऑप्शन वाचून तुम्हाला पुन्हा क्वेश्चन वाचायला जावं लागतं. इथं तुमचा टाइमपास होतो. मग इथं लक्षात घ्यायचं पहिल्याच अटेम्प्टमध्ये की क्वेश्चन काय आहे. नाही समजला तर तिथं पुन्हा तो क्वेश्चन वाचा. नाही समजला आणखीन 2 सेकंड थांबा, त्यानंतर त्या ऑप्शनच्या इकडे बघा. अदरवाईज ते तुमचा वेळ घालवेल जर का अशा पद्धतीने जर का तुम्ही नाही केलं तर. क्वेश्चन जर का समजला असेल तर ऑप्शनकडे वळा. राज्यघटनेतील कलम 54 मध्ये दुरुस्ती करायची आहे, बरोबर, याच पद्धतीने होणार. 7व्या परिशिष्टातील कोणताही विषय, हे सुद्धा बरोबर. संसदेमधील राज्याचं प्रतिनिधित्व, हा लास्ट पॉईंट बघितला होता आपण 368-2 मधला. संसदेमधील राज्याचं प्रतिनिधित्व हे अतिशय योग्य, हे ऑप्शन पण. 4था
नागरिकत्व प्रदान अथवा रद्द करणे म्हणजेच नागरिकत्वा संदर्भातला मुद्दा त्याने यामध्ये टाकून दिला. मग आता तुम्हाला प्रश्न असा विचारला की राज्य विधिमंडळाची मान्यता कोणत्या कोणत्या बिलासाठी लागते. 1, 2, 3 या बिलासाठी राज्य विधिमंडळाची मान्यता लागते, हे बरोबर आहे. पण चौथं ऑप्शन चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण की नागरिकत्वासंबंधी आजच्याच भागामध्ये बघितलं आपण की ज्यावेळेस नागरिकत्वाचा मुद्दा राहणार त्यावेळेस ते साध्या बहुमताने घटना दुरुस्ती होणार, आणि साध्या बहुमताने ज्यावेळेस घटना दुरुस्ती होते त्यावेळेस राज्याचा म्हणजेच राज्य विधिमंडळाचा त्यामध्ये उल्लेख सुद्धा नसतो. हा जर का टॉपिक क्लिअर तिथं केला झाला असणार किंवा ते जर का कन्सेप्ट समजले असणार तर हा क्वेश्चन इथं तुम्हाला अतिशय योग्य प्रकारे लक्षात येतो. मग आता याचं उत्तर काय? 1, 2 आणि 3 बरोबर म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन जे आहे हे याचं उत्तर आहे या क्वेश्चनचं. मग सपोज असं लक्षात घ्या की तुम्हाला माहीतच नाही आहे ना, म्हणजे तुम्हाला अधुराच टॉपिक वाचण्यात आला किंवा इतका ट्रेस दिला नाही, परंतु तुम्हाला नागरिकत्व प्रदान करणे किंवा रद्द करणे हा जो चौथा पॉईंट आहे यामध्ये दिलेला म्हणजे चौथा ऑप्शन आहे हे तुम्हाला डेफिनेटली माहीत आहे नागरिकत्वासंबंधी आहे. आणि यामध्ये जर का चेंजेस करायचे असतील तर ते साध्या बहुमतानेच करावे लागतात. हा जरी माहीत असला एवढा मुद्दा तरी सुद्धा हा क्वेश्चन सोडविता येतो. 2016चाच मेनचाच क्वेश्चन आहे राज्यसभेचा. मग कसा पा, तुम्हाला विचारला राज्य विधिमंडळाची मान्यता बरोबर, आणि हा जो मुद्दा आहे नागरिकत्वा संबंधित हा साध्या बहुमताने होणार आहे बरोबर. तर मग आता 4 तुम्हाला नको आहे, 4 तुम्हाला नको आहे. 1 नंबरचा ऑप्शन 4 आहे, 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये चौथा पर्याय आहे, आणि 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये म्हटलं वरील पैकी सर्व पर्याय तिथे सुद्धा 4 आहेच. झालं तुमचं उत्तर निघालं 3 नंबरचं तुमचं ऑप्शन हे बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जर का त्याच्यात कन्फ्युजन असेल तर म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा काही क्वेश्चन सोडविता येतात जर का आपली जर का इच्छाशक्ती जर का तेवढी असेल तर सोडविण्याची, म्हणजे माहिती अधुऱ्या माहितीच्या बेसिसवरही काही क्वेश्चन सोडवले जातात. हा क्वेश्चन जर का बघितलं थोडा टफ आहे, जास्त टफ नाही. जर का व्यवस्थितरित्या जर का टॉपिक हँडल केला तर तो टफ नाही, बट जर का तुम्ही अधुरा जर का टॉपिक हे केलेला असेल तर तो टफ जाणार. तर मग त्यावेळेस तुम्ही अशी पद्धत सुद्धा वापरू शकता. नंतरचा क्वेश्चन 3 नंबरचा क्वेश्चन आहे स्क्रीनवर. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत राज्य घटनेत दुरुस्तीद्वारे बदलता येऊ शकते, बरोबर आहे. निवडणुकीची पद्धत आपण बघितली, Article 54 मध्ये दिलेली आहे आणि ते बदलता येऊ शकते. त्यासाठी घटना दुरुस्तीद्वारे मंजूर होणे आवश्यक आहे. मग आता कोणत्या पद्धतीची घटना दुरुस्ती आहे त्याद्वारे राष्ट्रपतीची निवडणुकीची जी पद्धत आहे ते चेंज करता येते. इथं सरळ लक्षात यायला पाहिजे आपल्या की राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत जे Article 54 मध्ये दिलेली आहे ती चेंज करायची आहे. हे कुठं बघितलं होतं आपण? तर 368 जे आर्टिकल बघितलं त्यामधली जी दुसरी पद्धत बघितली, संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्याचे साधे बहुमत, तर त्यामध्ये ही दुरुस्ती करता येते. मग आता एवढं जर का तुम्हाला क्लिअर झालं तर तुम्हाला ऑप्शन वाचायची गरज नाही, तुम्ही थेट उत्तरावर जाऊ शकता. पण आपण ऑप्शन ऑप्शनवरनच जाऊ. एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला ऑप्शन आहे लोकसभेचे 2/3 बहुमत, मग राज्यसभा कुठं गेली हा प्रश्न पडायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन 1 कट. सेकंड ऑप्शन बघा, लोकसभेचे तसेच राज्यसभेचे 2/3 बहुमत, मग राज्य विधिमंडळ कुठं गेलं? कारण की राष्ट्रपतीच्या संदर्भात आहे आणि निवडणुकीच्या संदर्भात आहे, निम्म्या राज्य साधं बहुमत लागतं आताच पाहिलं आपण बरोबर, म्हणून हा सुद्धा ऑप्शन कट 2 नंबरचा. 3 नंबरचा ऑप्शन बघा, लोकसभा आणि राज्यसभेच्या दोहोच्याही 2/3 बहुमताने आणि किमान निम्म्या घटक राज्याची मान्यता, अतिशय योग्य ऑप्शन 3 नंबरचं. ओके, म्हणजे झालं याचं 3 नंबरचं हे उत्तर. अशा प्रकारे हा क्वेश्चन हँडल करायचा होता, किंवा अशा प्रकारचे जर का क्वेश्चन आले तर या पद्धतीने तुम्हाला ते हँडल करावे लागतील. तुम्हाला पहिले विचारलं की राष्ट्रपतीच्या संदर्भात, मग तुम्हाला डिसाईड करावं लागतं तिथंच ऑप्शन वाचायच्या आधी की राष्ट्रपती संदर्भात आहे आणि निवडणुकीची पद्धत विचारली तर हा तर मुद्दा खूप सेन्सिटिव्ह आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या संदर्भात आहे. तर यासाठी जर का काही दुरुस्ती करायची असेल तर ही दुरुस्ती अतिशय कठीण पद्धतीने केली जाणार. आपण 368 जे 2 सब आर्टिकल आहे त्यामध्ये आपण ती दुसऱ्याच प्रकारामध्ये पाहिलेली आहे की ती खूप कठीण पद्धत आहे. म्हणून मग इथं आपलं काय उत्तर असायला पाहिजे हे ऑप्शन वाचायच्या आधीच आपलं डिसाईड होणं जरुरीचं आहे, अदरवाईज मग वेळ त्याच्यातनी जाणार जर का तुम्हाला जर का ते माहीत नसणार तर किंवा क्लिअर नसणार तर. ओके, नंतरचा क्वेश्चन 24व्या घटना दुरुस्तीनुसार
काय काय योग्य आहे असा तो क्वेश्चन आहे. इथे तो कम्प्लीट नसेल बहुतेक. 24व्या घटना दुरुस्तीनुसार काय योग्य असा तुम्ही लक्षात घ्या. अ मूलभूत हक्कास राज्यघटनेतील कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करण्याच्या संसदेच्या अधिकाराचा पुनरुच्चार करण्यात आला. 24वी घटना दुरुस्ती आज आपण बघितली ते 1971 मध्ये आहे दिलेली, 1971 मध्ये केलेली आहे 24वी घटना दुरुस्ती. त्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की काय काय योग्य आहे, त्या घटना दुरुस्तीने काय केलं असा तुम्हाला प्रश्न विचारला. मूलभूत हक्कासह राज्यघटनेतील कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करण्याचा संसदेच्या अधिकाराचा पुनरुच्चार करण्यात आला. हो आपण बघितलं की 24व्या घटना दुरुस्तीने सांगितलं की आम्ही कोणत्याही भागात दुरुस्ती करू शकतो, काही बंधन असणार नाही संसदेवर असं म्हटलं त्यांनी. दुसरा महत्वाचा मुद्दा ब घटना दुरुस्ती विधेयकाला संमती देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे, हा सुद्धा मुद्दा आपण बघितला 24व्या घटना दुरुस्ती. हाही बरोबर आहे, म्हणजे अ आणि ब बरोबर. क बघा, कलम 31 मधील भरपाई या शब्दाऐवजी रक्कम हा शब्द समाविष्ट करण्यात आला. आता ही जे 31 मधील भरपाई हा शब्दाऐवजी रक्कम हा शब्द समाविष्ट करण्यात आला ही तरतूद 25व्या घटना दुरुस्तीमधली आहे. 25वी घटना दुरुस्ती सुद्धा 1971 लाच झालेली आहे. 24वी घटना दुरुस्ती सुद्धा 1971 लाच झालेली आहे. म्हणजे 24वी आणि 25वी घटना दुरुस्ती दोन्ही घटना दुरुस्ती 1971 ला, पण भरपाई शब्द 25व्या घटना दुरुस्तीत होता, 24व्या घटना दुरुस्तीतली नव्हता. म्हणूनच क नंबरचं ऑप्शन इथं चुकीचं आहे. अ आणि ब योग्य ऑप्शन आहे, म्हणजेच एक नंबरचं जे ऑप्शन आहे तुम्हाला पर्याय दिलेला आहे तो बरोबरचा आहे इथं जर का लक्षात घेतलं तर. 5 नंबरचा क्वेश्चन बघा. विधान अ, भारतीय राज्यघटनेच्या 368व्या कलमानुसार घटना दुरुस्तीची प्रक्रिया नमूद करण्यात आलेली आहे, बरोबर आहे का? तर हो, 368 मध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया नमूद केलेली आहे ना, बरोबर. कारण आर, भारतीय राज्यघटनेच्या घटना दुरुस्तीच्या विविध पद्धती सांगितलेल्या आहे. आता घटना दुरुस्तीमध्ये घटना दुरुस्तीच्या विविध पद्धती सांगितलेल्या आहे का? तर हो. कारण का? बरोबर, 368 मध्ये दोन पद्धती सांगितल्या, बरोबर आहे. ओके, नंतर साध्या बहुमताने घटना दुरुस्ती जे आजच्या भागामध्ये पाहिली ते तिसरी पद्धत झाली, म्हणजेच भारतीय घटना दुरुस्तीने विविध पद्धती सांगितलेल्या आहे 368 मध्ये दोन, आणि जी तिसरी साध्या बहुमताने घटना दुरुस्ती म्हणजे विविध पद्धती आहेत घटना दुरुस्तीच्या, म्हणजे आर जे कारण आहे हे सुद्धा योग्य आहे. परंतु आता विशेष इथं लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे ते एच जे ए विधान जर का बघितलं तर त्याचं आर त्याचं कारण आहे का? तर ते नाही. कारण 368 मध्ये विविध पद्धती सांगितल्या का? नाही, तिथं दोनच सांगितल्या. विविध म्हटलं का? नाही, दोन पद्धती, फक्त दोन पद्धती, बरोबर. मग विविध पद्धती सांगितल्या नाही म्हणून त्याचं एच आर हे कारण नाही. थोडा 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 कठीण वाटतो पण तितका नाही, तितका कठीण नाही जर का लक्षात घेतलं तर. मग ए नंबरचा ऑप्शन नाही यामध्ये, कारण ए आणि आर बरोबर आहे, बरोबर आहे, इथपर्यंत अर्ध बरोबर आहे, ए आणि आर बरोबरच आहे. आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, तर ते अचूक स्पष्टीकरण नाही. का नाही आहे ते आता ऑलरेडी आपण तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण की 368 मध्ये विविध पद्धती नाही, दोनच पद्धती आहेत. मग आता दुसरा ऑप्शन बघा, ए आणि आर बरोबर आहे. हो, बरोबरच आहे, कारण की आपण डिसाईडच केलं पहिले ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, बरोबर आहे. आर हे एचे स्पष्टीकरण नाही, बरोबर आहे. आर काही हे काही याचं स्पष्टीकरण नाही म्हणून 2 नंबरचा ऑप्शन इथं योग्य आहे. अशा प्रकारे हे क्वेश्चन्स हँडल करायचे असतात. तुम्ही टॉपिक कशा पद्धतीने घेतला त्यावर ते डिपेंड करतं की तुम्हाला क्वेश्चन किती लवकर आणि किती योग्य प्रकारे आणि किती अचूकरित्या सोडवता येतील हे डिपेंड करतं की आपण त्या टॉपिकला कशा प्रकारे घेतलेलं आहे. असे काही महत्वाचे टॉपिक असतात ते वारंवार रिपीट होत असतात, ते जर का आपण पद्धतशीरपणे घेतले लक्षात तर आपले मार्क्स जास्त वाढतात एक्झाममध्ये, आपले रिझल्ट येण्याचे चान्सेस खूप होतात. मग अशा प्रकारे हे टॉपिक आपण हँडल करणार आहोत. काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.